नमस्कार, मी आरती आणि सावी डिझायनर या चॅनलवरती आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये जे आहे आपण आलिया कट कुर्ती बघणार आहोत. तर इथे बघा, 2.5 मीटर मी मेन फॅब्रिक घेतलेलं आहे आणि जे आहे ते 1.5 मीटर जे आहे मी कॉटन लाईनिंग घेतलेलं आहे आणि 1 मी लेस घेतलेली आहे आपला पॅटर्न रेडी करायला. तर सगळ्यात आधी आपण अस्तरवरती कटिंग करूया. तर इथे बघा, सगळ्यात आधी 2 फोल्डमध्ये मी कापड करून घेतलेलं आहे. इथे बघू शकता 2 फोल्डमध्ये घेतलेलं आहे. आता आपण जे आहे आपलं पूर्ण शोल्डर जे आहे 13.5 इंचाचं आहे. 13.5 इथे अर्ध केलं, टेप मी फोल्ड केला आणि 6.75 जे आहे आपलं उत्तर आलेलं आहे. तर इथे सगळ्यात आधी पेननी इथे मार्क करायचं आहे 6.75 आणि बंद बाजूच्या साईडने 2.5 इंचावरती इथे अशा प्रकारे मार्क करायचं आणि जिथे आपण फुल शोल्डर टाकलेलं आहे तिथे 1 इंच डाऊन जायचं आहे आणि क्रॉसमध्ये जी आहे अशा प्रकारे ही लाईन जी आहे ती जोडून घ्यायची आहे आपल्याला इथे. आता आपण जे आहे आर्मोल वगैरे फॉर्म्युल्यानुसार जे आहे आपण ते व्यवस्थित टाकूया. तर अनफोल्डच्या साईडने 2.5 इंच आणि वरून शोल्डरपासून 1 इंच आधी डाऊन जायचं आहे. आता इथे बघा, आपल्याला आर्मोल कोणत्याही साईजसाठी करायचं असेल तर चेस्ट डिवायडेड बाय 6+1 इंच काढायचं आहे. 1 फ्रंट आणि बॅक जे आहे, बॅक पॅक आणि फ्रंट डीप असा जे आहे आपलं पॅटर्न आहे. तर इथे बघा, इथे मी मार्क केला आणि अशा प्रकारे मी एक चेस्ट लाईन जी आहे ती ड्रॉ करून घेतलेली आहे. आता माझी छाती जी आहे ती 32 इंचाची आहे, त्यामध्ये मी 3 इंच लुझिंग ॲड करेल आणि त्याला 4 भागेल, म्हणजे 8.75 जे आहे आपल्या चेस्टचा मार्किंग आलेला आहे लुझिंग ॲड करून. तर इथे मी मार्क केलं आणि इथे 1.5 इंच जी आहे ती मी शिलाई मार्जिन ठेवणार आहे. इथे 1.5 इंचावरती जी आहे ती शिलाई मार्जिन ठेवायची आहे. आता 28 इंच वेस्ट आहे तर त्यात 3 इंच ॲड केलं लुझिंगसाठी आणि त्याला 4 भागलं, 7.75 जे आहे आपलं उत्तर आलेलं आहे. तर आता इथे बघा, आपण जिथे बंद बाजूच्या साईडने तिरकी जी शोल्डर लाईन आपण ड्रॉ केली होती तिथं सेंटर काढलं. सेंटरवरून आपली जेवढी लांबी आहे त्यात 1 इंच ॲड करून जे आहे इथे मी मार्क केला आणि 7.75 जे आपलं वेस्टचं मार्किंग होतं ते इथे मी केलेलं आहे आणि 1.5 इंच जे आहे ती मी एक शिलाई मार्जिन ड्रॉ केलेली आहे. आणि अशा पद्धतीने दोन्ही मार्जिन लाईन आणि फिटिंग लाईन हे आपल्याला ड्रॉ करून घ्यायचं आहे. आता इथे बघा, आता आपल्याला इथे आर्मोल ड्रॉ करायचं आहे. तर इथे मी आर्मोल ड्रॉ केला, इथं टेप मी मधामध्ये डुमडला आणि वरती इथे बघा, वरती आपण जेवढं घेतलेलं आहे तेवढंच आपल्याला 1 इंच जे आहे आपल्याला मधामध्ये जे आहे ते मायनस करायचं आहे. इथे मी वरती 7 इंच घेतलं असेल तर मधात 6 इंच घ्यायचं आहे आणि खाली चेस्ट लाईनमध्ये 1/2 इंच कमी घ्यायचं आहे. म्हणजे वरती 7 घेतलं असेल तर मधात 6 घ्यायचं आणि खाली 6.5 घ्यायचं. तर याचं 1/2 इंच मी जे आहे मायनस केलं आणि अशा प्रकारे ड्रॉ करून घेतलेलं आहे इथे बघू शकता तुम्ही. आता आपल्याला इथे इथून जे आहे 0.75 जे आहे इथे इथे बघा अशा प्रकारे क्रॉसमध्ये जायचं आहे. अशा प्रकारे क्रॉसमध्ये गेल्यानंतर इथे इथे क्रॉस लाईन जी आहे आपल्याला शोल्डरची अशा प्रकारे ड्रॉ करायची आहे. ही क्रॉस लाईन ड्रॉ करून झाली की आर्महोलचा आपल्याला जिथून 0.75 आपण मार्क केलं तिथे आपल्याला अशा प्रकारे मार्किंग करून घ्यायचं आहे. हे झालं आपलं फ्रंटचं, ठीक आहे. जर फ्रंट आपल्याला पॅक लागत असेल तर अशाच पद्धतीने करायचं आहे, पण मी हा बॅकचा पार्ट असल्यामुळे आणखी जे सेंटर काढलं होतं तिथनं 1/2 इंच समोर गेली, क्रॉस लाईन ड्रॉ केली आणि क्रॉस लाईन ड्रॉ करून अशा प्रकारे आर्महोलचं ड्रॉ केलेलं आहे. हा आपल्या मागचा भाग झालेला आहे, ठीक आहे. जर तुम्हाला पॅकनेक करायचं असेल तर कुठेच काही मायनस नाही करायचं, अशाच पद्धतीने आपल्याला कट आणि स्टिच करायचं आहे. तर इथे बघा, 2 इंच मला रेडी शोल्डर ठेवायचं आहे तर 3 इंचावरती मी इथे अशा प्रकारे मार्क काढलं आणि इथे बघा आपण जे सेंटर काढलं होतं तिथनं आपल्याला गळ्याचं मार्किंग करायचं आहे. मला इथे पॅकनेक गळा हवा आहे माझ्या, तर मी इथे स्ट्रेट लाईन ड्रॉ केली. स्ट्रेट लाईन ड्रॉ केल्यानंतर एक बॉक्स ड्रॉ केला आणि त्यानंतर जे आहे आपल्याला गळ्याचा आकार द्यायचा आहे. तुम्हाला जसा गळा हवा तशा पद्धतीने येते आपल्याला जे आहे मार्किंग करून घ्यायचं आहे इथे बघू शकता तुम्ही. जर तुम्हाला काही समजलं नसेल किंवा तुम्हाला कन्फ्युजन होत असेल तर तुम्ही मला डायरेक्टली कमेंट करा, मी तुम्हाला उत्तर नक्कीच देईल. आता आपल्याला याचं कटिंग करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने मी हे बॅक पार्टचं जे आहे ते कटिंग केलेलं आहे. आता आपल्याला फ्रंट पार्टचं कटिंग करायचं आहे. तर इथे बघा, ॲज इट इज जे आपण शोल्डर चेस्ट लाईन ड्रॉ केलेली होती बॅक पार्टमध्ये ड्रॉ करून घेतलेला आहे, पण इथे आता आपला समोरचा नेक डीप असल्यामुळे आपल्याला शोल्डरमध्ये मायनस करायचं आहे. तर आपलं जे शोल्डर होतं ते 13.5 इंच होतं आणि त्यातून मी 6 इंच गळा बनवत आहे, तर 1.5 इंच आपल्याला मायनस करायचं आहे. तर आपलं 12 इंच आलं, 12 इंचाला 2 भागलं तर 6 इंच आलेलं आहे आणि इथे 6 इंचावरती मार्क करायचं, ठीक आहे. इथे 6 इंचावरती मार्क करायचं, ऑनफोल्डच्या साईडने देखील 6 इंचावरती मार्क करायचं आहे. अशा पद्धतीने मार्क करून जे आहे एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची आहे. स्ट्रेट लाईन ड्रॉ करून झाली की याचा आपल्याला सेंटर काढून घ्यायचं आहे, म्हणजेच आपण इथे मग नंतर आर्महोलचा आकार देणार. तर इथे
इथे बघा 2 इंच जे आहे आपलं रेडी शोल्डर आहे त्यात 1 इंच एक्स्ट्रा केलेलं आहे, म्हणजेच मी इथे 3 इंच इथे मार्क करून घेतलेलं आणि बॅक पार्टला आपण याचा सेंटर काढून नंतर लेंथ टाकली होती, तर फ्रंटमध्ये इथे तशा प्रकारे नाही टाकायचं. जर तुमचा दोन्ही गळा पॅक असेल तरच तुम्हाला तिथनं सेंटर काढून जे आहे मार्क करायचं आहे. अदरवाईज अनफोल्डच्या साईडने शोल्डर आपण जिथनं मायनस केलं तेवढं जिथं अंतर आहे तितकंच आपल्याला इथे ड्रॉ करायचं आहे. अशा प्रकारे दोन्ही लाईन सेम आणत एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करायचं आहे. याने काय होते, समोरचा गळा लूज होणार नाही आणि ॲज इट इज जसा आहे तसाच राहील. इथे बघा, इथे आता शोल्डरचं मार्क केलं, 2 इंच रेडी शोल्डर हवं तर 3 इंच इंचावरती मार्क केलं आणि इथे 6 इंचावरती गळा जो आहे तो मी ड्रॉ केलेला आहे अशा पद्धतीने. आणि इथे आता परत मी एक बॉक्स जो आहे तो ड्रॉ केलेला आहे आणि आता आपल्याला गळा जो आहे तो ड्रॉ करायचा. त्यात मी व्ही लिफ्ट नेक जो आहे तो गळा ड्रॉ करायचा आहे. जर तुमची चेस्ट लाईनच्या खाली जर तुमचा आर्महोल म्हणजे फ्रंट नेकचा जो आहे लेंथ ती जात असेल तर तुम्हाला वरून जिथे मी लाईन स्ट्रेट केलेली आहे तिथे 1/2 इंच खाली जाऊन परत एक लाईन ड्रॉ करायची आहे आणि नंतर गळा ड्रॉ करायचा आहे. याने गळा खाली लूज होणार नाही. आता इथे बघा, आर्महोलला मी याचं सेंटर काढलं, सेंटरला आतल्या बाजूने मी 1/2 इंच म्हणजे 0.25 इतकी आतमध्ये आली आणि नंतर क्रॉसलाईन ड्रॉ केली. क्रॉसलाईन ड्रॉ करून झाल्यानंतर 0.75 असं घेतलं आणि इथनं मी आर्महोलचा आकार दिलेला आहे. अशा पद्धतीने इथे आपल्याला आर्महोलचा आकार देऊन द्यायचा आहे. आता आपल्याला इथून लेंथ टाकायची आहे. लेंथ माझी 14 इंच आहे तर मी इथे 15 इंचावरती मार्क करेल. अशा पद्धतीने मार्क करून आपल्याला जे आहे स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. आणि आता इथे आपल्याला बघा, मी मागचा पार्ट घेतला आणि ॲज इट इज जे आहे आपली मार्जिनवाली लाईन आणि फिटिंगवाली लाईन ही मी ड्रॉ करून घेतलेली आहे परत परत मापे टाकण्याऐवजी. अशा पद्धतीने पूर्ण आपलं जे आहे ते ड्रॉईंग झालं. मार्जिन देखील आणि फिटिंग लाईन देखील मी कट करू म्हणजे ड्रॉ केली आणि आता आपल्याला हा कापड कट करायचा आहे. पण कट करायच्या आधी आपल्याला आलिया कट पॅटर्न रेडी करायचा आहे. तर खालून मी वरती 3 इंच अंतरावर ते गेले अशा पद्धतीने आणि इथनं जे आहे अशा पद्धतीने मी पॅटर्न जो आहे तो ड्रॉ करून घेतलेला आहे. मला एवढं क्रॉसमध्ये हवं आहे तर मी एवढं क्रॉसमध्ये गेले आणि आता आपल्याला डायरेक्टली कट करून घ्यायचं आहे. इथे बघा, आर्महोल शोल्डर हे सगळं ड्रॉ करून घेतलेलं आहे आणि हा पॅटर्न देखील मी ड्रॉ करून घेतलेला आहे. आता आपल्याला मेन फॅब्रिकवरती ठेवून हे नंतर जे आहे कटिंग करून घ्यायचं आहे. आता आपण इथे सिवूळ जी आहे ती कट करणार आहोत. 4 फोल्डमध्ये मी कापड घेतलेलं आहे. जेवढं आर्महोल घेतलं त्यापेक्षा 2 इंच इथे जास्त घेतले आहे. वरून मी 3 इंचावरती खाली गेले. आपल्या हाताचा जो राऊंड आहे तो माझा 4.5 इंच आहे तो घेतला. त्याला मी जे आहे 1.5 इंच एक शिलाई मार्जिन घेतली. दोन्ही लाईन मी अशा प्रकारे ड्रॉ करून घेतलेल्या आहे. आणि आता आपल्याला इथे वरून जो आहे तो बाहीचा आकार द्यायचा आहे. अशा पद्धतीने मी बाहीचा आकार देऊन देत आहे. इथे ही बाई ही जी आहे ती मागच्या साईडची झालेली आहे आणि समोरून इथे अशा पद्धतीने 0.75 ते 1/2 इंच आपल्याला डीपमध्ये जाऊन जे आहे इथे अशा प्रकारे ड्रॉ करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने ड्रॉ करून झालेलं आहे. आता इथे आपल्याला जे आहे रिचेक करून घ्यायचं आहे सिवल्स. इथे मी कटिंग करून घेतलेलं आहे. माझं थोडं कापड कमी जाईल असं वाटतंय मला, एवढा इथे जॉईंट लावावं लागणार आहे. इथे आता आपल्याला तुमची बाही इथे अशी घ्यायची, 1/2 इंच शोल्डर जॉईंट सोडायची आणि नंतर जे आहे मी ते असं नॉर्मली कापड ठेवलं आणि बाही रिचेक करून घ्यायची आहे. इथे बघा, बाही माझी व्यवस्थित आलेली आहे अशा पद्धतीने. आणि ही हा चिटोरा जो आहे कापडाचा तो मी क्रॉसमध्ये जोडणार नंतर याला. आता आपल्याला जे आहे मेन फॅब्रिकवरती जे आहे कटिंग करून घ्यायचं आहे. आता मेन फॅब्रिक इथे बघा, फुल लेंथ माझी जी आहे ती 47 इंच आहे. 14 इंच टॉप पार्ट आहे, त्यातून मी मायनस केलं 33 इंच आलेला आहे. आणि आलिया कट आपल्याला पॅटर्न रेडी करायचा आहे. 3 इंच आपल्याला आणखी एक्स्ट्रा घ्यायचा आहे म्हणजे 36 इंचावरती आपल्याला खालचा घेर फ्रंट साईडचा घेर जो आहे तो कट करून घ्यायचा आहे. ॲज इट इज मी मेन फॅब्रिकवरती जे आहे टॉप पार्ट सिवल्स कट करून घेतलेला आहे. इथे बघा, इथे एक जो आहे हा 33 इंचाचा आणि एक इंच एक्स्ट्रा शिलाई मार्जिनसाठी 34 इंचाचा एक पार्ट मी कट केलेला आहे. आणि एक जो आहे तो मी 36 आणि 1 इंच एक्स्ट्रा म्हणजे 37 इंचावरती जे आहे तो मी एक पार्ट कट केलेला आहे. इथे बघा, आता हा पार्ट मी घेऊन घेतलेला आहे. हा आपला समोरच्या साईडचा पार्ट आहे आणि ही खुली बाजू आहे आणि ही बंद बाजू आहे. तर खुल्या बाजूने आपल्याला 3 इंचावरती मार्क करायचा आहे, ठीक आहे. आणि 3 इंचावरती मार्क करून झाल्यानंतर याचं सेंटर काढायचं आहे. सेंटर काढून झालं की तिथे परत 3 इंचावरती मार्क करायचं आहे. आणि इथे बघा, ऑनफोल्ड म्हणजे खुली बाजू आणि सेंटर हे स्ट्रेट लाईन ड्रॉ केलं आणि नंतर क्रॉसमध्ये मी वरून अशा पद्धतीने कापड घेतलेलं आहे. आणि याला जे आहे आता मी कटिंग करून घेणार आहे.
अशा पद्धतीने मी जे आहे याचं कटिंग करून घेतलेलं आहे. आता आपल्याला याला छोट्या छोट्या नंतर प्लीट्स टाकून रेडी करायचं. पण सगळ्यात आधी मी इथे कॅनव्हसवरती नेक कट केलेला आहे. बॅक पार्टचा नेक जो आहे तो मी कॅनव्हसने पलटवून घेतलेला आहे. अशा पद्धतीने मी नेक पलटवून घेतलेला आहे. आता इथे बघा, फ्रंट साईडने अशा प्रकारे आपल्याला कॅनव्हसवरती कापड ठेवायचं आहे. गळ्याची फिनिशिंग करायची आहे. इथे मी शिलाई लावून घेतलेली आहे. शिलाई लावून झाली इथे आपल्याला छोटे छोटे कट्स लावायचे आहे. इथे बघा, अशा कट्स लावून घेतलेल्या आहे. कट्स लावून झाले की नंतर आपल्याला वरून प्रेस शिलाई लावायची आहे. याच्यावरती अशा पद्धतीने प्रेस शिलाई लावून घ्यायची आहे. नंतर कापड आपल्याला पलटवून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने संपूर्ण नेक जो आहे तो आपल्याला रेडी करून घ्यायचा आहे. आणि जितना आपण व्हीलीफ नेक केलेला आहे त्याची टीप जी आहे तिथे आपल्याला एक्स्ट्रा कट लावायचा आहे आणि नंतर पलटवून घ्यायचं आहे. ते अशा प्रकारे रेडी झालेला आहे. याच्यावरून मी आणखी जी आहे ती प्रेस शिलाई लावून देणार. आणि इथे बघा, अशा प्रकारे आपल्याला ही लेस घ्यायची आहे आणि आता पॅटर्न याचा जो आहे तो रेडी करून घ्यायचा आहे. मी एक लेस घेतलेली आहे. इथपर्यंत जे आहे इथे बघा, याचं आपलं नेकचं सेंटर आलं. नेकच्या सेंटरपासून आपल्याला अशा पद्धतीने पॅटर्न रेडी करत जे आहे क्रॉसमध्ये. आणि इथे आता परत थोडी स्ट्रेट आणि नंतर क्रॉसमध्ये आणि खाली अर्धा इंच आपल्याला सोडून अशा पद्धतीने जे आहे लेस लावायचे. जर तुम्ही नवीन असाल तर आधी मार्किंग करून घ्या चॉकने आणि त्यानंतरच तुम्ही इथे लेस लावा. अर्धा इंच लेस लावताना आपल्याला सोडायचं आहे कारण की आपल्याला खालचा फॅब्रिक जे आहे तो जॉईंट झाल्यानंतर व्यवस्थित दिसायला हवं. इथे बघू शकता किती सुंदर आपला पॅटर्न जो आहे तो रेडी झालेला आहे. आता इथे आपल्याला शोल्डर जॉईंट करायचे आहे. तर मी मागच्या साईडने जी आहे कॅनव्हस पट्टीची फिनिशिंग केलेली नव्हती, तर आता अशा प्रकारे एक शिलाई लावली, मग वरून मेन फॅब्रिकवरती कट लावला आणि शोल्डर पलटवून घेतला. तर याची फिनिशिंग बघू शकता किती छान आली आहे. अशाच पद्धतीने दोन्ही शोल्डर्स जे आहे ते आपल्याला रेडी करून घ्यायचे आहे. आणि आता याला देखील कट लावला आणि पलटवून घेतला. खरंच मी लेस लावल्यामुळे जो आहे याचा खरंच किती छान असा लुक आपला आलेला आहे. अशा पद्धतीने शोल्डर जॉईंट करून घ्यायचं आहे. आणि आता स्लीव्ज देखील मी अशा पद्धतीने लावून घेतलेली आहे. स्लीव्ज लावून झाली की इथे आपल्याला पार्ट जो आहे बॅक पार्ट फ्रंट पार्ट स्लीव्ज हे रिचेक करायचे आहे. कमी जास्त कापड असेल तर व्यवस्थित ॲडजस्ट किंवा कट जो आहे तो आपल्याला करून घ्यायचा आहे. इथे बघा, अशा प्रकारे झालेला आहे. आता आपला फ्रंट पार्ट बॅक पार्ट आहे. बॅक पार्टच्या साईडने जे आहे छोट्या छोट्या प्लीट्स लावून आपल्याला आपल्या कमरेच्या मापा इतक्या ज्या आहे त्या जॉईंट करून घ्यायचा. आणि दोन्ही साईडने 1.5 इंच कापड आधी सोडायचा आणि त्यानंतर जे आहे ते आपल्याला प्लीट्स लावून घ्यायचे आहे आणि नंतर जॉईंट करून घ्यायचं आहे. जॉईंट करून झालेला आहे बॅक पार्ट. आता फ्रंट पार्टमध्ये देखील आपल्याला छोट्या छोट्या प्लीट्स टाकून घ्यायचा आहे. याला जॉईंट करताना आधी सेंटरपासून जॉईंट करायचं आहे. इथे बघा, सेंटरमध्ये जो आपला म्हणजे एक कोन रेडी झालेला आहे तिथे मी तिथे आपल्या मशीनची निडल ठेवली. नंतर कापड थोडा पलटवला आणि अर्धा इंचावरती मार्क करत अशा पद्धतीने जे आहे आपल्याला कापड जॉईंट करून घ्यायचा आहे. म्हणजेच घेर अटॅच करून घ्यायचा आहे. फक्त 2.5 मीटरमध्ये आपली किती सुंदर आपली कुर्ती जी आहे ती रेडी झालेली आहे. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट करून देखील नक्की सांगा की आपला पॅटर्न कसा रेडी झाला आहे. तर आता याच सारखं जे आहे आपल्याला दोन्ही म्हणजे पूर्ण बाजू जी आहे ती जॉईंट करून घ्यायची आहे. तुम्ही इथे बघू शकता. आता इथे वरती आणखी थोडी मला शिलाई लावावं लागेल की म्हणजे तो पॅटर्न आपला उठून दिसणार. थोडीशी शिलाई जी आहे ती मी लावून घेणार. आणि आता आपल्याला याचं जे आहे बाकीचं साईड फिटिंग स्लीव्ज वगैरे खाली डबल फोल्ड करून शिलाई अशी जी आहे ती आपल्याला करून घ्यायची आहे. इथे बघा, आपल्याला स्लीव्जला स्लीव्ज मिळवत जे आहे कापड रिचेक करायचं आहे. कापड कमी जास्त झाला की कट करून घ्यायचं, जॉईंट करून घ्यायचं आणि खाली अशा प्रकारे डबल फोल्ड करून शिलाई लावून घ्यायची आहे. इथे बघा, अशा प्रकारे जे आहे मी फिटिंगची शिलाई लावून घेतलेली आहे. खाली डबल फोल्ड करून स्टिच देखील लावून घेतलेली आहे. आणि एवढा सुंदर आपला जो आहे ड्रेस रेडी झालेला आहे. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. सबस्क्रिप्शन हे बिलकुल फ्री आहे. प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले खूप खूप आभार. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.